आणि आता राज्याच्या राजकारणाबद्दल एक महत्त्वाची बातमी आहे. महाविकास आघाडीचे माजी मंत्री सुनील केदार यांना 5 वर्षांची शिक्षा झालेली आहे. नागपूर जिल्हा बँक घोटाळ्यात सुनील केदार यांना 5 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यामुळे एक मोठा धक्का माजी मंत्री सुनील केदार यांना आणि काँग्रेसला देखील म्हणावा लागेल, कारण काँग्रेसचा विदर्भातला एक महत्त्वाचा चेहरा, महत्त्वाचे नेते सुनील केदार ज्यांना आता 5 वर्षांची शिक्षा झालेली आहे, त्यांच्यावरचे आरोप सिद्ध झालेले आहेत नागपूर जिल्हा बँक घोटाळ्यात आणि याच प्रकरणात त्यांना 5 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आणखी माहिती घेऊ आपले प्रतिनिधी तुषार कोहळेकडून. तुषार, सौरभ, निश्चित सुनील केदार यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे, कारण की त्यांना ज्या 2 कलमांतर्गत शिक्षा सुनावण्यात आली त्यामध्ये पहिली कलम आयपीसीची 406 मध्ये ते दोषी आढळलेले आहे. 406 हे विश्वासघाताचे कलम आहे. विश्वासघात करून भ्रष्टाचार केल्याच्या प्रकरणामध्ये ही शिक्षा सुनावलेली आहे. या व्यतिरिक्त 409 कलम आहे, त्यामध्ये शासकीय नोकरांच्या कागदपत्रात छेडछाड करून त्यांचा विश्वासघात करणं अशा प्रकारच्या या 2 कलमांतर्गत त्यांना 5 वर्षाची शिक्षा. जे 6 दोषी आरोप दोषसिद्ध झाले होते 6 लोकांवर, त्यामध्ये सुनील केदार आणि इतर लोक होते, सर्वांना 5 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. महत्वाची गोष्ट की या घटनेनंतर आता अनेक प्रश्न या संदर्भात उपस्थित होईल की सुनील केदारचे गटांकडनं किंवा त्यांच्या लोकांकडे सांगितलं जात होतं की सुनील केदार हे आजच हायकोर्टामध्ये धाव घेईल आणि या शिक्षेवर स्थिती आणण्याचा प्रयत्न करेल. त्यांच्याकडे तो पर्याय जरी असला तरी सध्या तरी आजच्या दिवसाला जर का उच्च न्यायालयाने कोणतीही तशा प्रकारच्या हालचाली झाल्या नाही किंवा त्यांची अपील मान्य केली नाही तर आज त्यांना कारागृहामध्ये जावं लागेल. ज्या हे संपूर्ण जर का आपण प्रकरण बघितलं, या संपूर्ण प्रकरणामध्ये जे त्यांच्यावर जे प्रमुख आरोप होते की त्यांनी जो 150 कोटीचा घोटाळा केला, हे जे सगळे पैसे होते सहकारी कायद्याअंतर्गत कुठेही खाजगी कंपन्यांमध्ये पैसे गुंतवायचे असते तर त्या संदर्भात काही अटी शर्ती आहे, त्या सर्व अटी शर्तीचं त्यांनी उल्लंघन केलेलं होतं. 2001 मधलं हे संपूर्ण प्रकरण होतं. या संपूर्ण प्रकरणामध्ये जर आपण बघितलं तर यामध्ये विशेष करून होम ट्रेड कंपनी होती. होम ट्रेड कंपनी व्यतिरिक्त इंद्रायणी मर्चंट प्रायव्हेट लिमिटेड, सेंच्युरी डीलर्स प्रायव्हेट लिमिटेड, सिंडिकेट मॅनेजमेंट सर्व्हिसेस आणि गिलटेक मॅनेजमेंट सर्व्हिसेस या कंपन्यांच्या माध्यमातून सरकारी रोखे खरेदीसाठी पैसे गुंतवण्यात आलेले होते. मात्र त्या पैशाचे सरकारी रोखे खरेदी केले गेले नव्हते आणि शेवटपर्यंत बँकेला ते रोखे मिळाले नाही. त्यामुळे या संपूर्ण जेव्हा हा संपूर्ण भ्रष्टाचाराचा प्रकार झाला तेव्हा सुनील केदार हे बँकेचे अध्यक्ष होते आणि ते अध्यक्ष असताना ते या संपूर्ण प्रकरणातले मुख्य आरोपी होते. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये सुनील केदार व्यतिरिक्त बँकचे मॅनेजर आणि इतर 4 रोखे दलाल या 6 लोकांना 5 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. आता महत्वाची गोष्ट की जर का आपण बघितलं का पुढील काळामध्ये विधानसभा निवडणुका होईल त्या काळामध्ये का या शिक्षेच्या आधारे सुनील केदार यांना विधानसभा निवडणूक लढता येईल की नाही हा देखील एक महत्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे निश्चितच सुनील केदार यांची जी राजकीय कारकीर्द आहे या घटनेने निश्चित त्याला मोठा धक्का बसलेला आहे. आता सर्वात महत्वाचा प्रश्न आहे की 150 कोटी रुपये हे शेतकऱ्यांचे होते ते कसे वसूल केले जाणार, यासाठी न्यायालय काय आदेश देते, विशेष करून जे दोषी असेल त्यांची संपत्ती जप्त करण्याचे आदेश देते किंवा इतर काही पर्याय सुचवतात हे देखील बघणं महत्वाचं राहणार आहे. आतापर्यंत जो न्यायालयाने निकाल दिला आहे त्यामध्ये सर्व जे 6 दोषी आरोपी होते त्यांना 5 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. सौरभ, ठीक आहे, तुषार धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. आणि याबद्दल आता आणखी थोडा तपशील आपण जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी रजत वशिष्ठ कडून. रजत, आता सुनील केदार यांना शिक्षा तर सुनावण्यात आली आहे 5 वर्षांची, पण एक प्रश्न आहे की आता लोकसभा आणि त्यानंतर विधानसभेच्या देखील निवडणुका आहे तर सुनील केदार यांना निवडणूक लढवता येणार आहे का? नक्कीच त्या संदर्भातले प्रश्न आहेत. मात्र जी काही ते स्वतः आमदार आहे म्हणून त्यांना 2 वर्षापेक्षा जास्त कालावधीची शिक्षा झाली आहे, त्यामुळे तो प्रश्न उपस्थित होईल. मात्र त्या संदर्भातले नियम काय सांगतात ते पाहूनच त्याबद्दल निष्कर्ष काढता येईल. त्यांना जेव्हा उच्च न्यायालयातून जामीन नाकारला जाईल त्याच्यानंतरच कदाचित सदस्यत्व संदर्भातला प्रश्न उपस्थित होईल. मात्र सध्या तरी त्यांना दोषी ठरवण्यात आलेला आहे. 5 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे सर्व आरोपींना आणि सध्या कोर्टरूम मध्ये सुनील केदार बसलेले आहेत. त्यांचे बरेचसे कार्यकर्ते त्यांच्या अवतीभोवती उभे आहेत आणि थोड्या वेळानंतर पोलीस आपली कायदेशीर कारवाई करतील आणि कदाचित सुनील केदार यांना नियमाप्रमाणे कायद्याप्रमाणे ताब्यात घेतलं जाईल. ठीक आहे, धन्यवाद रजत या सगळ्या माहितीबद्दल.